मित्र हो, एक तातडीची सूचना आपला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने दिलेली आहे. जी सूचना जाणून घेणे विद्यापीठामधील प्रत्येक विद्यार्थ्याला महत्त्वाचं ठरतं, अन्यथा तुम्हाला या परीक्षेपासून वंचित राहावं लागू शकतं. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करायला, त्याचप्रकारे वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट मिळवण्याकरता आणि सर्वात अगोदर अपडेट मिळवण्याकरता शब्दांकुर या टेलिग्राम चॅनलला आणि शब्दांकुर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ही जी महत्त्वाची सूचना दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की उन्हाळी 2023 परीक्षेकरता नियमित सत्र 2 म्हणजे CBCS व माजी सत्र 1 CBCS विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र भरण्याबाबत. तर लक्षात घ्या, ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्र भरण्याबाबत ही महत्त्वाची सूचना आहे. आणि विद्यापीठ प्रशासनाने पूर्वी जी काही तारीख दिली होती ती तारीख आता महाविद्यालयांच्या त्याचप्रकारे विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून विद्यापीठ प्रशासनाने वाढून दिलेली आहे. आणि आता दिनांक 29/4/2023 पासून दिनांक 3/5/2023 पर्यंत विद्यार्थी आपल्या परीक्षांचे फॉर्म भरू शकतात, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्ही अजूनही रेग्युलर परीक्षांचा त्याचप्रकारे बॅकलॉग परीक्षांचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, कारण आत्ताच मागील 2 दिवसांमध्ये काही परीक्षांचे निकाल लागलेले आहेत आणि या निकालामध्ये अनेक विद्यार्थी फेल झालेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी रिचेकिंगचा फॉर्म तर भराच, मात्र सोबतच हा जो बॅकलॉगचा फॉर्म आहे तो सुद्धा लवकरात लवकर भरून टाका. शेवटचे 2 दिवस आहेत, अन्यथा तुम्ही परीक्षेपासून वंचित राहू शकता. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा या संदर्भात अपडेट मी अगोदरच दिलेले आहेत, तर त्या अपडेटनुसार तो फॉर्म भरून टाका आणि तो फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्या महाविद्यालयामध्ये सबमिट करा, तेव्हाच कुठे तो फॉर्म ग्राह्य धरण्यात येईल. त्याचप्रकारे विलंब शुल्क जे आहे ते 50 रुपये तुम्हाला अतिरिक्त द्यावं लागेल, ते शुल्कसुद्धा लवकरात लवकर देऊन टाका आणि येणाऱ्या या परीक्षेचा लाभ घ्या, अन्यथा मोठ्या नुकसानीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्व CBCS विद्यार्थ्यांकरता होती, त्यामुळे त्यांनी आता उशीर करू नका, लवकरात लवकर फॉर्म भरून टाका, हेच महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं. आशा करतो तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. मनपूर्वक धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.